आता तुमच्या सोफ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी आमची. धूळ, कीटाणू, दुर्गंध, जीवाणू, बुरशी, डाग या सर्वांना कंटाळलात तर मग आता काळजीच करू नका. रेक्झिन, लेदर, फोम, कापडी आणि इतर कोणत्याही प्रकारचे सोफे स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आजच कॉल करा. संपर्क CCC कार स्पा, प्रोप्रायटर युवराज देशमुख, 77-09-99-15-09 आणि 80-10-20-40-25. ठिकाण दिवेकर गॅस एजन्सी जवळ मालदाड रोड संगमनेर. लोणी खुर्द ग्रामपंचायतीमधील 4 सदस्यांनी जनसेवा मंडळच्या पॅनलमध्ये प्रवेश केल्यानं परिवर्तन पॅनलला मोठा धक्का बसलाय. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जनसेवा मंडळ पॅनलमध्ये 4 नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवेश केलाय. यामुळं महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलला मोठा धक्का बसलाय. यामध्ये शरद आहेर, मायकल ब्राह्मणे, प्रदीप ब्राह्मणे आणि महिला सदस्य संगीता तुपे यांचा समावेश आहे. तर माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सर्वांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला. यामुळे लोणीखुर्द ग्रामपंचायतीत सत्ताधारी परिवर्तन मंडळाकडे अवघे 6 सदस्य उरले असून विरोधी सदस्यांची संख्या 10 झाली आहे. एक जागा रिक्त आहे. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर कधी होणार, कायदेशीर तरतुदी काय आहेत या प्रकरणी गावात चर्चेला उधाण आले. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकासात्मक गणावर विश्वास ठेवून आज लोणीखुर्दमध्ये मी स्वतः शरद आहे, मायकल बाबूरावजी ब्राह्मणे, प्रदीप सुगंधराव ब्राह्मणे, संगीता एकनाथराव तुपे या सर्वांनी आमदार साहेबांच्या जनसेवा पॅनलमध्ये प्रवेश केलेला आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता, कोणत्याही अटीशर्ती विना आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी जनसेवा मंडळामध्ये प्रवेश केलेला आहे. तर लवकरच लोणीखुर्द ग्रामपंचायतीची सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, लोणी.